नमस्कार मित्रांनो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, म्हणजे मन प्रसन्न असेल तर तुम्हाला सर्व शक्ती प्रसन्न होतात. आणि या शिशुबाणीने हा खालील व्हिडिओ आणि माझी आठवण सांगणार आहे, दाखवणार आहे. मी माझ्या लहानपणी साधारणपणे 8वा वर्ग पास होईपर्यंत खेड्यापाड्यातच होतो. त्या दरम्यान हंगामाच्या वेळेस शेतावरती जे काही मांडव असायचे, गुरं असायचे किंवा कंसाच्या राशी असायच्या, ते राखण्यासाठी शेतावर रात्री राखण जावं लागत होतं. त्यावेळेस उघड्या आकाशाखाली जमिनीवर खाट टाकायची, त्यावर गोधडी आथरलेली असायची आणि या गोधडीवर आम्ही मस्त उताने झोपलेले असायचो, तोंड आकाशाकडे. आणि आकाशाकडे तोंड गेलं म्हणजे आकाशात जे तारांगण होतं ते अगदी बारीक निरखून पाहायचं. अजूनही ते सगळं तारांगण माझ्या डोळ्यासमोर दिसतं आहे. तो विंचू, तो सप्तर्षी आणि तो ध्रुव तारा कसा ओळखायचा, या सगळ्या गोष्टी अगदी नजरेसमोर येतात. आणि खरोखर हे तारांगण पाहणं, असं उघड्या आकाशाखाली जमिनीवर खाट टाकून अतिशय मनोरम्य आणि मोहक आहे. तो तार लुकलुकणारे तारे, त्याच्या पाठीमागचं निळं आकाश, वा वा, अतिशय सुंदर असं मंडळी. आणि एवढंच नाही तर जेव्हा मी नागपूरमध्ये कॉलेज ऑफ सायन्स म्हणजे आताचे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस याच्यामध्ये इंटर सायन्सला होतो, त्यावेळेस आम्हाला बरू आ नावाचे प्रोफेसर होते आणि ते आकाशगंगा हा विषय आम्हाला शिकवायचे. आकाशगंगेवर मोठं पुस्तक होतं. त्यांनी आम्हाला या आकाशगंगेमध्ये ग्रह, तारे, आकाशगंगा अतिशय उत्तमरित्या शिकवल्या. आणि जी आपल्याकडे एक आहे कोटी काय म्हणतो आपण त्याला, सूर्य, म्हणजे अशा कोटी फार मोठ्या प्रमाणात आकाशगंगा आहेत या विश्वामध्ये, आपण कल्पनाही करू शकणार नाही. खरोखर हे तारांगण अतिशय रम्य आहे. तर ही आठवण मला केव्हा आली तर त्याबाबतचा मी एक व्हिडिओ दाखवतो आहे. काल मी माझ्या गच्चीवर गेलो आणि त्या ठिकाणी पश्चिमेला एक चमकणारा ग्रह किंवा तारा दिसला. आता एवढे तारांगणाची ओळख जवळजवळ मी आता विसरलो आहे. तो तारा की ग्रह यात मी फरक करू शकलो नाही. बहुतेक तो मला वाटतं मंगळाचा ग्रह असावा. पण आता तो जो व्हिडिओ आहे मी आपल्याला दाखवत आहे, आपणच सांगा तो कोणता तारा आहे की मंगळ ग्रह आहे, कृपया मला कळवा, म्हणजे माझी मेमरी फ्रेश होईल. आणि सध्या काय आहे की मी या करोना बॅटलच्या लढाईमध्ये बाहेर जात नाही, फिरायचं असं तर माझ्या गच्चीवर जातो. आणि जेवल्यानंतर जेव्हा गच्चीवर जातो रात्री तर मला मस्त आकाशाचं निरीक्षण करता येतं. हॅन्स कँड हेल्प मी, हा जो दिसतो आहे तो मंगळाचा ग्रह आहे की कोणता तारा आहे त्याचं नाव कळवा, असो मी आता आपल्याला तो दाखवत आहे. हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, हा पश्चिमेकडे दिसणारा तारा कोणता आहे हे कृपया सांगाल का? पहा मंडळी, मी माझ्या गच्चीवर माझ्या जांभळीच्या झाडाजवळ उभं राहून जेव्हा पश्चिमेकडे पाहिलं तेव्हा एकदम मोठ्या प्रमाणात हा ग्रह म्हणाचा तारा दिसत होता. खरोखर रात्री असं शांतपणे आकाश निरीक्षण करणं फार
फार मजेशीर असतं, मन एकदम फ्रेश होऊन जातं आणि इट इज इसेन्शियल टू इम्प्रूव्ह युअर इम्युनिटी पॉवर इन धीस कोरोना बॅटल. थँक्यू. मायसेल रामदास खंडागळे. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर सच इंटरेस्टेड व्हिडिओ. थँक्यू.